ध्वजारोहण करण्यासाठी बहुतेक महिलांची इच्छा असते, मात्र ती संधी सामान्य महिलेला मिळत नसल्याने पहिल्यांदाच दौंड शहरातील महिला एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ही संधी सुनीता जगदाळे यांनी घडवून आणली आहे, त्यामुळे महिलांमध्येही उत्साह पाहायला मिळाला. या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. आज आपला 75वा अमृत महोत्सवी प्रोग्राम आहे. आम्ही सगळ्या गृहिणी म्हणा किंवा ज्या आपल्या शहरातल्या किंवा देशातल्या महिला आहे, आम्हाला कधी झेंडावंदन करण्याचा लाभ मिळत नाही. अशी खूप इच्छा होती, बहुतेक महिलांची इच्छा असती. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कुठल्या कचेरीमध्ये झेंडावंदन होतं, पण महिलांच्या स्तरावर ते काही होत नाही. मग अशी सगळ्यांची एक मनापासून इच्छा होती की आपण कधीतरी करावं. आज हे अमृत महोत्सवी याच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही दौंड शहरातल्या आणि परिसरातल्या आणि मुली एकत्र येऊन सगळेजण ह्या झेंडावंदनाच्या वतीने देशाला अभिवादन करत आहोत. वाजिद बागमा, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.